तो निर्णय आता सांगून फायदा नाही, एक तारखेला नक्की सांगू. आणि एक तारखेला सुद्धा आता बरेच आमदार आमच्या संपर्कात आहे, त्या नावाची घोषणा करणार. 7 ते 8 आमदारांचा फोन येऊन गेला का भाऊ, हे आमच्यासाठी आता अस्तित्वाला प्रश्न निर्माण झाला, आमच्या अस्तित्वाला प्रश्न. आज बच्चू कडूवर आरोप सत्तेतल्या माणसानं करावं, उद्या आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, ज्यांनी कष्ट घेतले, तुम्हाला माहित आहे काय हे सत्ता बदलल्या झाल्यानंतर राजकारणाचा एक वेगळ्या प्रकारचा मोठा बदल पडताना दिसतो. आणि मग हा बदल होत असताना आम्ही सगळे टोमने ऐकतो आहे. आता आम्ही ज्या विचारधारेने गेलो ते खालच्या माणसापर्यंत जाऊन पोहोचणं याला वेळ लागेल, परंतु आज जे पाहतो कोणी लग्नात गेला अरे खोकेवाला आला, त्याला तुम्ही शिक्कामोर्तब करून टाकलेला आहे. आणि मग हा आमच्यासाठी अत्यंत मला वाटते दुर्दैवी गोष्ट आहे, अत्यंत वाईट गोष्ट आहे. कारण आम्ही काही कुठल्या पार्टी पक्ष किंवा पैसे लावून निवडून आलो नाही, वन मॅन आर्मी म्हणून धावत गेलो, कार्यकर्त्यांना मेहनत केली, प्रचंड कार्यकर्ता पाठीशी उभा राहिला, अपंग अनाथांचा आशीर्वाद आम्हाला भेटला आणि गावघरातल्या खेळातल्या माणसांना एक डावनी 4 वेळा बच्चूकडूला मतदान केलं. त्यांच्या मतदानावरही त्यांच्याही मतदानावर त्यांच्या विचारावर आक्षेप घेण्यासारखा आहे, म्हणून ही पत्रकार परिषद घेण्यामागचं एवढंच ते कारण आहे का अशा प्रकारची जी काही प्रतिमा विलीन करण्याचा कोणा प्रयत्न करू नये केला आणि याच्यावर जर व्यवस्थित पावलं उचलले नाही तर वेगळा निर्णय 1 तारखेला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. तो निर्णय आता सांगून फायदा नाही, 1 तारखेला नक्की सांगू. नाही हा भाग सगळा 1 तारखेला आता आम्ही आमदार लोक बसणार आहोत, कारण त्यांनाही प्रश्न आहे काय अशा प्रकारचं हे वातावरण घेऊन गावात जाणं, लोकांचे कामं करणं, त्याच्यात गावातल्या लोकांच्या डोक्यात वेगळं, साधं वर्गणी मागायला आलं लोक असं म्हणणार का तुम्ही तर 50 खोके घेतले, आम्हाला कोण 5,000 देत आहे, हे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. आणि म्हणून हे कायमचा हा प्रश्न मिटला पाहिजे. हा जो डाग आमच्या याच्यावर लागलेला आहे, सत्तांतर होत राहतात पण त्या सत्तांतरासोबत जे चुकीचे आरोप लावले जातात ज्याच्यात कुठलंही तथ्य नसतं, विरोधक लावतो इथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा आपल्या घरातला माणूस लावतो हे फार चुकीचं आहे. याच्यामध्ये सगळे बदलाम होत आहे, सीएम पासून डिप्टी सीएम पासून तर सगळे आम्हीच होत आहे असं नाहीये, तर हे निकाली लागलं पाहिजे आमचं मत आहे. मी नोटीस पाठवणार आहो का आपण जे काही राणानं वक्तव्य केलेलं आहे याच्यातली जे काही सत्यता आहे ते आपण आम्हाला नोटीसद्वारे माहिती द्या किंवा अधिक काही पब्लिक लोकांसमोर येऊन तुम्ही माहिती द्यावी. काय खरं आहे त्यांनी सांगितलं पाहिजे ना, आता पैसे देणारा तिसरा पाकिस्तान तर कोणी नसेलच, मग पैसे दिले का नाही दिले त्यांनी पण सांगितलं पाहिजे, कारण हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. म्हणजे शिंदे साहेब नेहमी म्हणायचे का आमचे 50 जे आमदार आहे हे पडू देणार नाही, इथं पडण्याचा विषयच नाही, इथं उभं राहणार का नाही राहणार असा प्रश्न निर्माण आहे. यावर कुठेतरी मला वाटतं लक्ष देणं गरजेचं. 12 ते 4 ची वेळ दिली ते पाहू, आता ते त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्याहून स्वतःहून काही फोन आलेले आहे, त्यांचा काय प्रयत्न राहील, त्यांची काय भूमिका आहे ते स्पष्ट करेल. नाही नाही मी फोन केला स्वतः सीएम साहेबांना फोन केला, देवेंद्रजींना फोन केला, त्यांना सांगितलं काही हे पद्धत चांगली नाही आहे, त्यावर जे ऍक्शन व्हायला पाहिजे त्याच्यानंतर पुन्हा यांनी ते वक्तव्य केलेलं आहे आणि मग त्याच्यामुळे आपण हे अंदाज पवित्रा घेतलेला. खर तर हा कार्यकर्ता सगळ्या महाराष्ट्रात भर प्रहार संघटना आहे, त्या सगळ्यांना विचारून आता आम्ही बैठक घेणार, त्याच्यामध्ये काय कसं समोर जायचं त्याचं एक प्लॅनिंग करू. बिलकुल ते मरेपर्यंत राहील. तुम्ही एवढं सांगून सुद्धा जर कारवाई होत असेल तर कुठं तरी तुम्हाला मुद्दाम नाही. मला असं वाटतं का एकंदरीत जेव्हा पक्षातला माणूस बोलतोय तेव्हा मनाचं अंतकरण एवढं दुखतं का, तुम्ही आम्ही स्वतःहून तर पक्षात पाठिंबा द्याले तुम्हाला आलो नाही, आपण फोन केला, आग्रह केला, प्रेमापोटी हे सगळं झालं आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आपण हा निर्णय घेतला इथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा पक्षातला माणूस जेव्हा असं करतं तेव्हा त्याचं दुःख वाटतं. आणि हा आपला गेम तर होऊन नाही राहिला हे प्रश्नचिन्ह निर्माण होतेच.